नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दैनिक मराठीच्या नवीन एका लेक्चरच्या माध्यमातून आपली परत एकदा भेट होती आहे. दैनिक मराठीचं हे 43वं लेक्चर आहे की ज्यामधून 11 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या होत्या त्याला अगदी आपण इन डिटेलमध्ये बघणार आहोत. तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनपूर्वक स्वागत. हे लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे, यामधल्या प्रत्येक न्यूज खूप डिटेलमध्ये घेण्यात आल्यात. अगदी बारीक सारीक गोष्टींचा विचार करून ज्या पद्धतीने आपल्याला आयोग क्वेश्चन विचारू शकतो त्या सगळ्या अँगलनी विचार करून हे लेक्चर बनवलं आहे, त्यामुळे तुम्ही याला शेवटपर्यंत बघा. आजच्या लेक्चरची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. त्याचबरोबर विजन स्टडीमध्ये डाउनलोड सेक्शनमध्ये सुद्धा दैनिक मराठीचं एक सेपरेट सेक्शन आहे की जिथून तुम्ही सगळ्या दैनिक मराठीच्या PDF डाउनलोड करू शकता. ठीक आहे, सध्या विजन स्टडीवरतीच टेस्ट सिरीजचे पण ॲडमिशन्स ओपन आहेत. या टेस्ट सिरीज विषयानुसार आहेत, जसं की इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, CSAT, तर अशा प्रत्येक विषयासाठी टेस्ट सिरीज आहेत. याची फी फार जास्त नाही आहे, 300, 350, 400 रुपये अशीच फी आहे. तुम्ही या सगळ्या सब्जेक्टसाठी एक कंबाईंड टेस्ट सिरीज पण लावू शकता. यामधून हे सगळे सब्जेक्ट तुम्ही एकत्रितपणे अभ्यासू शकता की ज्याची फी 1800 रुपये राहील. 6000 पेक्षा जास्त क्वालिटी क्वेश्चनची प्रॅक्टिस होईल. 30 पेक्षा जास्त इथं फुल लेंथ टेस्टसुद्धा आहेत अगदी सब्जेक्ट वाईज, तर नक्कीच तुम्ही या बॅचमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. ॲडमिशन घेण्यासाठीच्या सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. जे इंटरेस्टेड आहेत अशांनी लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. ठीक आहे, तर आता आपण आपल्या लेक्चरकडे येऊ. लेक्चरमध्ये आपण काही अहवाल बघणार आहोत, काही चर्चेतल्या व्यक्ती आहेत, काही युद्धाभ्यास आहेत, तर त्याला अगदी व्यवस्थितपणे अभ्यासणार आहोत. त्यातली पहिली न्यूज ही एका अहवालाशी संबंधित आहे. लॅन्सेट जर्नलच्या माध्यमातून एक अहवाल प्रकाशित करण्यात आला. खरं तर एक आकडेवारी प्रकाशित करण्यात आली आहे की 2017 या वर्षामध्ये मलेरियाचे केसेस किंवा मलेरियाचे रुग्ण हे संपूर्ण जगामध्ये किती आढळलेत, कोणत्या प्रदेशामध्ये, कोणत्या देशामध्ये त्यांची संख्या किती आहे, तर हे काही या लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलं. लॅन्सेट जर्नलबद्दल सांगायचं झालं तर सायन्स या फील्डमधलं अतिशय प्रसिद्ध आणि असं एक मानाचं असलेलं एक मॅगझिन आहे, जे आय गेस 1823 प्रकाशित केलं जातं. म्हणजे फार जुनं असं मॅगझिन, ज्याला जवळपास आता 200 वर्ष पूर्ण होत आलेत. त्यामध्ये भरपूर मोठ्या मोठ्या सायंटिस्टने त्यांचे लेख लिहिलेले आहेत. तर एक प्रसिद्ध मॅगझिन आहे की ज्यामधून आता एक ग्लोबल मलेरिया केसेस डिस्कस करण्यात आल्या आणि त्यात भारताचा 4था क्रमांक लागतो आहे. आता हे रुग्ण किंवा हा जो काही पेशंटचा नंबर आहे तो 2017 या वर्षासाठीच आहे. संपूर्ण जगामध्ये मलेरियाचे एकूण 219 दशलक्ष रुग्ण आढळले आणि त्यापैकी भारतामध्ये 10 दशलक्ष रुग्ण आहेत. ठीक आहे, तर मलेरियाचे केसेस आपल्या देशामध्ये किती आणि संपूर्ण जगामध्ये ते किती आढळलेत, तर यांवरती जी आकडेवारी ते तुम्ही लक्षातच ठेवा. आपल्याला एखादा क्वेश्चन आयोगामार्फत यावरतीसुद्धा विचारला जाऊ शकतो. संपूर्ण जगाच्या घटनांपैकी भारतामध्ये मलेरियाच्या 4% घटना आढळल्यात, म्हणजे 4% पेशंट्स आपल्याला भारतामध्ये आढळलेत आणि 2017 आकडेवारीनुसार भारत 4था क्रमांकावरती आहे. भारताच्या आधीचे 3 देश कोणते मग, तर एक आहे नायजेरिया, दुसरा आहे रिपब्लिक ऑफ कॉंगो आणि तिसरा आहे मोझांबिक. तर हे तिन्ही देश आफ्रिकन कंट्रीज आहेत आणि 4था क्रमांक लागतो आहे भारताचा मलेरियाच्या रुग्णांमध्ये, मलेरियाच्या पेशंट्समध्ये. ठीक आहे, तर भारतामध्ये एकूण 10 दशलक्ष म्हणजे किती, तर आता 1 दशलक्ष असतं ते 10 लाख आहे, तर 10 दशलक्ष म्हणजे 1 करोड. तर भारतामध्ये 1 करोड मलेरियाचे रुग्ण आढळलेत आणि संपूर्ण जगामध्ये ते 21.9 कोटी इतकं आहे. ठीक आहे, भारत हा 2030 मलेरियामुक्त होणार, तर असा आपला प्रयत्न होता, असं आपलं एक ध्येय आहे. तर भारतामधून तर हे ध्येय, त्याचबरोबर इंडोनेशिया, पापुआ न्यू गिनी, तर या देशांमधून 2030 मलेरिया नष्ट होईल, तर याबद्दल थोडीशी शंकासुद्धा व्यक्त करण्यात आली आहे की 2030 हा जो एक आपला नंबर आहे किंवा 2030 आपण जे टार्गेट ठरवलं आहे तर ते पूर्ण होईल, तर याच्याबद्दल थोड्याशा शंका आहेत. कारण हे सध्याचा आपण जरी नंबर बघितला तर आपल्या देशामध्ये 1 कोटी रुग्ण आढळलेत, तर 2030 आपल्याला ते 0 आणणं थोडंसं कठीण जाईल, तसं या मॅगझिनमध्ये सांगितलं आहे. 2017 आपल्या आकडेवारीचा विचार केला तर भारतामधल्या तमिळनाडू या राज्यामध्ये सगळ्यात जास्त रुग्ण आढळलेत. तमिळनाडूमध्ये एकूण 71% केसेस बघायला मिळाल्यात. ठीक आहे, म्हणजे जेवढे 1 कोटी रुग्ण भारतामध्ये आहेत तर त्यापैकी 70 लाख रुग्ण हे आपल्याला एका तमिळनाडू राज्यामध्ये आढळतील. ठीक आहे, तर अतिशय महत्त्वाची आकडेवारी आहे. लॅन्सेट जर्नलच्या माध्यमातून हे प्रकाशित करण्यात आलं, तर तुम्ही हे सगळं व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. पुढं आपण आणखीन एक महत्त्वाची न्यूज बघू. ही न्यूज GI टॅगशी संबंधित आहे. ज्योग्राफिकल इंडिकेशन टॅग हा आपण ऑलमोस्ट प्रत्येक लेक्चरमधून कव्हर करतो आहे,
तर इथं फक्त तुम्ही उत्पादन आणि राज्य एवढंच लक्षात ठेवला तरीसुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये मार्क मिळतीलच. तर इथं जे उत्पादन आहे तर ते एक खाण्याचा पदार्थ आहे, दुधापासून बनवला जातो, ज्याचं नाव आहे श्रीवल्लीपट्टूर पालकोवा. आता पदार्थाचं नाव फक्त पालकोवा असंच आहे. श्रीवल्लीपट्टूर हे एक तमिळनाडूमधलं एक ठिकाण आहे. तमिळनाडूमध्ये सुद्धा विरुधुनगर तर या डिस्ट्रिक्टमध्ये हे एक ठिकाण श्रीवल्लीपट्टूर, की जिथून जिथलचं जे पालकोवा नावाचा जो पदार्थ आहे हा जो दुधापासून बनवला जातो एक स्वीट डिश आहे, तर त्याला GI मानांकन मिळालं. आता श्रीवल्लीपट्टूर मिल्क प्रोड्युसर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे ना, तर त्यांनी 2014 एक पेटिशन पाठवलं होतं की या पदार्थाला GI मानांकन मिळावं, आणि फायनली 2019 सप्टेंबरमध्ये त्यांना GI मानांकनसुद्धा मिळालं. तर श्रीवल्लीपट्टूरचा पालकोवा ह्या पदार्थाला आता GI मानांकन मिळालं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. याचं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. आता GI टॅग म्हटल्यानंतर एक तिथलचं भौगोलिक किंवा तिथलचा जो भूप्रदेश आहे तर त्याचं व्हॅल्यू खूप जास्त आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की इथं हा जो दुधाचा पदार्थ बनवला जातो तर तिथं मे बी मग तमिळनाडूच्या बाहेरून सुद्धा दूध येत असेल किंवा तमिळनाडूच्या इतर जिल्ह्यांमधून दूध येत असेल, तर असं नाही आहे. श्रीवल्लीपट्टूर हे जे ठिकाण, तर या ठिकाणचं किंवा याच्या फक्त आजूबाजूच्या अशा एक 30 ते 40 किलोमीटरच्या परिसरामधून इथं या उत्पादनासाठी या पदार्थासाठी दूध मागवलं जातं. म्हणजे या पर्टिक्युलर एरियामधूनच तिथं दूध कलेक्ट केलं जातं आणि याच दुधापासून हा पदार्थ बनवला जातो, तर म्हणून याला GI मानांकन मिळालं आहे. ठीक आहे, तर अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. आपल्याला यावरतीसुद्धा अगदी मॅच दी पेअरमध्ये क्वेश्चन विचारला जातील. एका बाजूला पदार्थाची नावं देतील आणि दुसऱ्या कॉलममध्ये तुम्हाला राज्यांची नावं देतील, मग ते तुम्हाला मॅच करावं लागेल. तर म्हणून तुम्ही पदार्थ आणि राज्य हे तरी लक्षातच ठेवा. ठीक आहे, पुढची न्यूज ही एका योजनेशी संबंधित आहे. हरियाणा राज्य सरकारकडून व्यापाऱ्यांसाठी म्हणून 2 हेल्थकेअर योजना राबवण्यात येत आहेत. तर त्यापैकी पहिली ती म्हणजे मुख्यमंत्री व्यापारी सामूहिक निजी दुर्घटना विमा योजना, आणि दुसरी आहे मुख्यमंत्री व्यापारी क्षतिपूर्ती विमा योजना. तर ह्या ज्या 2 योजना आहेत तर त्यांची नावं, त्यानंतर राज्य आणि त्याचबरोबर कोणत्या योजनेच्या अंतर्गत किती आर्थिक फायदा करून दिला जाईल, तर या काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तर त्यापैकी जी पहिली योजना ती म्हणजे मुख्यमंत्री व्यापारी सामूहिक निजी दुर्घटना विमा योजना. तर या अंतर्गत जो काही लाभार्थी आहे, व्यापारी असेल किंवा त्यांचं कुटुंबीय, तर अशांना 5 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत केली जाईल. आणि यामध्ये सध्या 3.75 लाख व्यापाऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. म्हणजे नोंदणीकृत व्यापाऱ्यांचा नंबर हा जवळपास 3.75 लाख इतका आहे या योजनेच्या अंतर्गत. आणि मुख्यमंत्री व्यापारी क्षतिपूर्ती विमा योजना जी आहे तर त्यामध्ये 5 ते 25 लाखांपर्यंतची तरतूद आहे. आणि ज्या योजनेमध्ये आत्तापर्यंत 3.13 लाख लघु आणि मध्यम व्यापाऱ्यांनी नोंद केलेली आहे, तर अतिशय इम्पॉर्टंट अशा योजना आहेत. आणि याच्याबद्दलची माहितीही आपल्याला राज्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याद्वारे देण्यात आली. आणि ह्या ज्या 2 योजना आहेत तर ते कोणत्या राज्य सरकारच्या आहेत ते तुम्ही लक्षातच ठेवायचं आहे. हरियाणा राज्य सरकारच्या ह्या 2 व्यापाऱ्यांच्या आरोग्याशी संदर्भात असलेल्या ह्या योजना. आता हरियाणामध्ये ना ऑलमोस्ट सगळे कुटुंब हे कुठल्या ना कुठल्या विमा योजनेच्या अंतर्गत कव्हर केली जात आहेत. फॉर एक्झाम्पल हरियाणामधल्या व्यापाऱ्यांसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी तर या 2 योजना आहेतच, त्याचबरोबर हरियाणामध्ये सर्व कुटुंबियांसाठी ज्यांचं उत्पन्न 1,80,000 कमी आहे, म्हणजे ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 1.80 लाखापेक्षा कमी, तर अशा सगळ्या कुटुंबियांना आयुष्मान भारत या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलं आहे. तर ऑलमोस्ट हरियाणामधले सगळ्याच फॅमिलीज ह्या कोणत्या तरी योजनेच्या अंतर्गत येतात, तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. अतिशय महत्त्वाच्या योजना आहेत, यावरती आपल्याला क्वेश्चन बनेल. पुढं आपण एक कॅम्पेन बघतो आहे जे 11 सप्टेंबरपासून ते अगदी 2 ऑक्टोबरपर्यंत सुरू होतं. तर हे अगदी राष्ट्रव्यापी एक चळवळ होती, कॅम्पेन होता, स्वच्छता ही सेवा 2019, त्याला SHS असं म्हटलं जातं. तर हे स्वच्छ भारतच्या अंतर्गतच राबवण्यात येणारं एक कॅम्पेन होतं. प्रधानमंत्र्यांनी याचं मथुरामधून उद्घाटन केलं होतं. आणि या कॅम्पेनसाठी एक थीमसुद्धा होती, प्लास्टिक वेस्ट अवेअरनेस अँड मॅनेजमेंट. ठीक आहे, तर हे कॅम्पेन 11 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान होतं. आणि जे स्वच्छता ही सेवा या नावाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मथुरामधून त्याचं उद्घाटन केलं, आणि हे स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गतच येईल. तर याची थीम काय होती हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, तर प्लास्टिक वेस्ट अवेअरनेस अँड मॅनेजमेंट. ठीक आहे, तर स्वच्छता ही सेवा हे तुम्ही लक्षात ठेवा, आपल्याला यावरतीसुद्धा क्वेश्चन बनेल. पुढं आपण एक डिफेन्स इक्विपमेंट बघतो आहे ज्याचं नाव आहे नेत्र. नेत्र हे आता भारतीय वायुदलामध्ये सहभागी झालं आहे, आणि याची निर्मिती ही DRDOच्या माध्यमातून करण्यात आली. DRDO म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन.
तर ज्याद्वारे नेत्र हे विकसित करण्यात आलं. आता यासाठीचं जे तंत्रज्ञान वापरलं, जी टेक्नॉलॉजी वापरली, तर ती आहे AEWS. आता AEWS म्हणजे काय? तर एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल. तर या स्वरूपामधलं हे एक एअरक्राफ्ट आहे की ज्याचा वापर आपण बालाकोट हल्ल्याच्या दरम्यान केला होता. म्हणजे बालाकोटचा जो आपण अटॅक केला, तर त्याच्यामध्ये नेत्रची एक महत्त्वाची भूमिका होती. आणि याची जी मिसाईलची रेंज आहे ना, तर ती फार कमी असते, फार छोटीशी असते. जवळपास 2.5 किलोमीटर हे एक त्याची मिसाईल पॉवर रेंज आहे, पण ते अगदी ॲक्युरेट असतं. त्याचबरोबर याचा वापर हा सर्वेलन्ससाठी केला जातो, म्हणजे टेहळणीसाठी केला जातो. काही गोष्टींना ट्रॅक करायचं असेल तर त्यासाठी केला जाऊ शकतो. साईजला हे छोटंसं असल्यामुळे याचा एक चांगला सर्वेलन्ससाठीचाच वापर केला जाईल. तर असं हे नेत्र जे आता भारतीय वायुदलामध्ये सहभागी झालं आहे. ठीक आहे, तर याची निर्मिती कुणी केली? तर याची निर्मिती ही DRDOनी केलेली आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. DRDOचं हेड ऑफिस नवी दिल्लीमध्ये आहे आणि त्याचे जे चेअरमन ते म्हणजे डॉक्टर रेड्डी. तर या काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढं आपण एक महत्त्वाचे रँकिंग बघतोय, रिपोर्ट बघतोय. वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2020 की जो UK बेस्ड एका ऑर्गनायझेशनकडून प्रकाशित करण्यात आला, त्याचं नाव आहे टाइम्स हायर एज्युकेशन, त्याला दसुद्धा म्हणून ओळखलं जातं, THE. तर वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2020 की ज्यामध्ये भरपूर युनिव्हर्सिटीचा समावेश करण्यात आला, म्हणजे संपूर्ण जगामधल्या भरपूर अशा युनिव्हर्सिटीज होत्या, जवळपास 1,000-1,200 युनिव्हर्सिटीज इन्क्लूड केल्या होत्या. तर त्यामध्ये कसं असतं, एक टप्पा असतो की पहिल्या टॉप 100 कोण आहेत, त्यानंतर 101 to 150 कोण आहेत, त्यानंतर 151 to 200 किती युनिव्हर्सिटीज भारतामधल्या असतील. तर असं एक एक टप्प्यानुसार त्याचं एक रँकिंग प्रकाशित केलं जातं. तर या रिपोर्टमध्ये तरी भारताच्या एकूण 56 युनिव्हर्सिटीजला समाविष्ट करण्यात आलं होतं आणि त्यामधून खास करून 301 to 350 या कॅटेगरीमध्ये भारताच्या 2 युनिव्हर्सिटीज आहेत. एक म्हणजे IIT रोपर आणि दुसरा आहे IISc बेंगलोर. ठीक आहे, म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बेंगलोर आणि IIT रोपर. तर या 2 युनिव्हर्सिटीज, 2 विद्यापीठंही 301 to 350 या टप्प्यामध्ये आहेत. तर भारताकडून एकूण 56 युनिव्हर्सिटीजला या वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग या रिपोर्टमध्ये सहभागी करण्यात आलं. या आधीचा नंबर फार कमी होता, म्हणजे आधीच्या तुलनेमध्ये तरी आपल्या जास्त युनिव्हर्सिटीचा समावेश या रँकिंगमध्ये करण्यात आला आहे. मात्र 2012 भारताची एकही युनिव्हर्सिटी टॉप 300 नाही आहे. ठीक आहे, तर जेवढे काही वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2012 प्रकाशित झाल्यात, तर यामध्ये टॉप 300 सध्या आपल्या देशाची एकही युनिव्हर्सिटी नाही. आणि सध्याच्या रँकिंगमध्ये सुद्धा 301 to 350 या कॅटेगरीमध्ये आपल्या 2 युनिव्हर्सिटीज आहेत, एक म्हणजे IIT रोपर आणि दुसरा आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. ठीक आहे, IIT बॉम्बे किंवा IIT दिल्ली हे सुद्धा जवळपास 401 to 500 या कॅटेगरीमध्ये आहेत. त्यानंतर IIT इंदोर आहे आपलं 351 to 400 कॅटेगरीमध्ये. मात्र IIT बॉम्बे, IIT दिल्ली, त्यानंतर IIT खरगपूर, तर ह्या तिन्ही युनिव्हर्सिटीज ह्या 401 to 500 टप्प्यामध्ये आहेत. ठीक आहे, जगभरामधल्या जर आपण टॉप 3 युनिव्हर्सिटीज बघितल्या, तर पहिल्या नंबरला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड जे की UK आहे. त्यानंतर दुसरी आहे कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तर कॅलटेक म्हणून सुद्धा त्याला ओळखलं जातं, जे की युनायटेड स्टेटमध्ये येईल. आणि तिसरी युनिव्हर्सिटी ती आहे युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्ब्रिज, जे की अगेन UK एक युनिव्हर्सिटी. तर या 3 युनिव्हर्सिटी जगातल्या टॉप 3 युनिव्हर्सिटीज आहेत, त्यांची नावं तुम्ही लक्षातच ठेवा. भारतातल्या 2 युनिव्हर्सिटीज आहेत ज्या की 301 to 350 या टप्प्यामध्ये येतील. टॉप 300 तर आपली 2012 एकही युनिव्हर्सिटी नाही आहे. तर हा रिपोर्ट टाइम्सकडून प्रकाशित करण्यात आला होता. टाइम्स हायर एज्युकेशन द नावाची इन्स्टिट्यूट आहे. तर हे काही आकडेवारी तुम्ही लक्षात ठेवू शकता. टॉप 10 इथं लिस्ट दिलेली आहे, तुम्ही ती वाचू शकता. यामध्ये 4th अमेरिकेची युनिव्हर्सिटी आहे, सॅनफोर्ड युनिव्हर्सिटी. त्यानंतर MIT आहे अमेरिकेची 5 तर इथं टॉप 10 आहेत, त्या तुम्ही वाचू शकता. यामध्ये भारताच्या ना एकूण 56 युनिव्हर्सिटीज आहेत. गेल्या वर्षी 49 युनिव्हर्सिटीज होत्या. तर या टोटल वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये लास्ट इयरच्या रिपोर्टमध्ये आपले 49 युनिव्हर्सिटीज होत्या, मात्र यावर्षीच्या रिपोर्टमध्ये हा नंबर आणखीन जास्त वाढला आहे. आपल्यासाठी एक चांगली गोष्ट आहे की आपल्या नवीन 7 युनिव्हर्सिटीजला या वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये स्थान मिळालं. तर हा आपला नंबर आणखीन वाढायला पाहिजे, कारण आपली संस्कृतीच आहे की आपण जगाला भरपूर नॉलेज दिलं आहे. तक्षशिलाचं आपलं एक चांगलं उदाहरण आहे. तर या संस्कृतीमधून आपण येतो म्हटल्यानंतर आपल्या देशामधल्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत, तर त्या टॉप 100 आतमध्ये तर असायलाच पाहिजेत. ठीक आहे, पुढची अशीच एक इम्पॉर्टंट न्यूज. ई सिगरेटवरती आता केंद्र सरकारने देशभरामध्ये बंदी घातली आहे. ही बंदी महाराष्ट्रासह इतर अशा 15 तर लागू आहेच. मात्र आता याच्यावरती जर कुणी ई सिगरेटचं प्रमोशन केलं
किंवा निर्यात केली, विक्री केली, खरेदी केली, जाहिरात केली, असं काही जरी केलं तरी त्याच्यावरती गुन्हा दाखल केला जाईल आणि या अंतर्गत 1 लाख रुपये दंड ते 1 वर्षाचं कारावास अशी तरतूद करण्यात आली आहे. तर अतिशय इम्पॉर्टंट असलेला डिसिजन केंद्र सरकारकडून संपूर्ण देशभरामध्ये ई सिगरेटवरती आता बंदी घालण्यात येते आहे. आणि या ई सिगरेटची जर कुणी विक्री केली, खरेदी केली, आयात निर्यात असं काही जरी केलं, प्रमोशन जरी केलं, तरी त्या व्यक्तीला किंवा त्या संस्थेवरती 1 लाख रुपयापर्यंतचा दंड आणि 1 वर्षाचा तुरुंगवास अशी तरतूद करण्यात आली आहे. आता जर पहिल्यांदाच या नियमाचा जर भंग केला तर 1 लाख रुपयापर्यंतचा दंड आहे, 1 वर्षाचा तुरुंगवाससुद्धा आहे. मात्र एकापेक्षा जास्त वेळेस जर नियमभंग केला तर अशा व्यक्तीला 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि 3 वर्षाचा तुरुंगवास तर अशा प्रकारची शिक्षेमधली तरतूद आहे. तर एकदा फक्त जर नियम भंग केला, कायदा तोडला, तर 1 वर्ष किंवा 1 लाख रुपये तर अशी तरतूद, मात्र एकापेक्षा जास्त असाल तर 5 लाख रुपये आणि 3 वर्ष तर अशा प्रकारची तरतूद करण्यात आली आहे. ई सिगरेटबद्दल जर सांगायचं झालं तर सध्या संपूर्ण जगामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती वापरलं जाणारं जर काही असं ॲडिक्शनवाली जर गोष्ट असेल तर ते आहे ई सिगरेट. 2013 संपूर्ण जगामध्ये 3 अब्ज डॉलरची त्याची बाजारपेठ होती. 2014 याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावरती वाढ झाली. यामध्ये जवळपास 466 वेगवेगळ्या ब्रँड्सचा सहभाग आहे. 2030 याची बाजारपेठ 17 ते 18 पटींनी वाढणार तर असासुद्धा अंदाज व्यक्त करण्यात आला. आणि या ई सिगरेटची जी मॅक्झिमम आयात केली जाते तर ती अमेरिकेमधून आणि चायनामधून केली जाते. हाँगकाँग आणि जर्मनीचासुद्धा याच्यामध्ये समावेश आहे. तर हे काही महत्त्वाचे गोष्टी होत्या ज्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. रिसेंटली याच्याशी संबंधित एक अहवालसुद्धा आला होता की अमेरिकेमध्ये जवळपास 30 लाख स्टुडंट हे ई सिगरेटचं सेवन करतात. तर जे की शाळे विद्यार्थी आहेत असे 30 लाख स्टुडंट होते. तर एक धक्कादायक आकडेवारी तर आहेच. आणि आपल्या केंद्र सरकारकडून एक चांगला निर्णय घेण्यात आला की त्याला संपूर्ण देशामधून बॅन केलेलं आहे, बंदी घातलेली आहे. आपल्या महाराष्ट्रासह इतर 15 राज्यांमध्ये सुद्धा हे बॅन असणारच आहे. ठीक आहे, पुढं आपण एक सन्मान बघतोय, सत्कार बघतोय, जो आपल्या आपल्या देशातल्या अशा 5 महिला पोलीस अधिकाऱ्यांचा झाला आहे. संयुक्त राष्ट्राचं पदक त्यांना मिळालं आहे, म्हणजे युनायटेड नेशन्स मेडल त्यांना मिळालं. साऊथ सुदानमध्ये एक चांगली सेवा, उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल भारतातल्या 5 महिला पोलीस अधिकाऱ्यांना संयुक्त राष्ट्राचं पदक देण्यात आलं. तर अतिशय महत्त्वाच्या या 5 महिलांची, 5 महिला अधिकाऱ्यांची नावं पण आपल्याला माहितीच पाहिजेत. त्याचबरोबर हे जे साऊथ सुदान आहे तर ते नेमकं कुठं आणि तिथं अशा प्रकारचं युनायटेड नेशनची पीस किपिंग नेहमी का असते तिथं, तर हे पण आपण बघूयात. तर 5 ज्या महिला अधिकारी आहेत तर त्यापैकी चंदीगड पोलीसमधल्या एक त्या आहेत रीना यादव, महाराष्ट्र पोलिसांमधून DSP गोपिका जहागीरदार, त्यानंतर गृहमंत्रालय DSP भारती सामंत्रे, त्यानंतर गृहमंत्रालयाची रागिनी कुमारी आणि राजस्थान पोलीसमधून ASP कमल शेखावत, तर अशा 5 महिला अधिकाऱ्यांना युनायटेड नेशन्स मेडलने सन्मानित करण्यात आलं. आणि दक्षिण सुदानमध्ये, साऊथ सुदानमध्ये उत्कृष्ट सेवा देण्यासाठी म्हणून त्यांना हे पदक देण्यात आलं आहे. ठीक आहे, आता साऊथ सुदान हे नेमकं जगाच्या पाठीवरती कुठं आहे तर साऊथ सुदान हे अतिशय युद्धग्रस्त असलेला देश, जो की 2011 त्याला स्वातंत्र्य देण्यात आलं. इथं मॅपमध्ये दाखवल्याप्रमाणे इथं याच्या उत्तरला सुदान आहे, ज्याच्यापासून साऊथ सुदान हा वेगळा झाला. साऊथ सुदानच्या मध्यभागातून नाईल नदीची एक मोठी उपनदी आहे, ज्याला व्हाईट नाईल म्हणून ओळखलं जातं, मराठीमध्ये पांढरी नाईल. तर ही नदी या साऊथ सुदानची एक मुख्य नदी आहे, जी की साऊथ सुदानच्या मधून जाते. तर हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. साऊथ सुदानच्या इथं पूर्वेला पण जर बघितलं तर इथिओपिया हा देश आहे, त्यानंतर साऊथ ईस्टला पण म्हणजेच आग्नेयाला इथं केनिया हा देश तुम्हाला दिसत असेल, त्यानंतर दक्षिणेला युगांडा आहे, त्यानंतर इथं कॉंगो आहे, त्यानंतर पश्चिमेला सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक आहे. तर हे सगळे त्याच्या शेजारचे देश आहेत, तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. एक लँडलॉक कंट्री आहे ही, म्हणजे सगळ्या बाजूनी जमीनच असलेला देश. तर 2011 तो स्वतंत्र झाला आणि फार युद्धजन्य स्थिती असते तिथं, भरपूर लोकांचा मृत्यू झालेला आहे. तर तिथं युनायटेड नेशन्सकडून एक युनायटेड नेशन्सची पीस किपिंग फोर्स जी असते तर त्या अंतर्गत तिथं सुरक्षा नागरिकांना प्रोव्हाइड केली जाते, तर तिथलचा अंतर्गत तणाव हा कमी करण्यासाठी म्हणून. आणि त्याच्यामध्येच उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल भारताच्या या 5 महिला पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला संयुक्त राष्ट्र पदकाने. ठीक आहे, आणि याला फक्त एक न्यूज म्हणून तुम्ही कन्सिडर नका करू, याला एक समोरची भविष्यातली एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघा. की ज्यावेळेस तुम्ही अधिकारी व्हाल, तुम्हीसुद्धा तुमच्या क्षेत्रामध्ये जाल, तर तिथंसुद्धा तुम्ही एक्सलंट असलं पाहिजे. आपली जी राष्ट्रभक्ती आहे किंवा आपल्या ज्या देशाची सेवा करायची आहे
तर हे जर उद्दिष्ट असेल तर तुम्ही अशा प्रकारचे प्रयत्न करा. अन्यथा जर तुम्हाला असं वाटत असेल ना की आपण अधिकारी बनून पैसे खाऊ किंवा पैसे कमवू, मोठ्या मोठ्या गाड्या घेऊ, बंगले बांधू, तर हा विचार फार चुकीचा आहे आणि यातून नक्कीच तुम्ही काही घडणार तर नाहीच. जर तुम्हाला खरंच समाजाच्या प्रती काहीतरी चांगलं करायचं आहे तर या भावनेने जर तुम्ही अभ्यास करत असाल तरच तुम्ही याच्यामध्ये यश मिळवू शकता. नाहीतर उगाच तुमचा वेळ वाया जाईल, एफर्ट्स वाया जातील. ठीक आहे, इथं दक्षिण सुदानबद्दल ना तुम्हाला एक क्वेश्चन विचारला आहे. हा क्वेश्चन प्रियांका मॅमनी इन्क्लूड केला होता. खालीलपैकी योग्य असणारे विधान विधाने ओळखा. अ, ब, क अशी तीन विधानं दिलीत. अ आहे साऊथ सुदान, म्हणजे दक्षिण सुदान हा पूर्व अमेरिकेतील एक भूपरिवेष्टित देश आहे. ब, पांढरी नाईल ही नाईल नदीची प्रमुख उपनदी दक्षिण सुदानच्या मध्य भागातून वाहते. आणि क विधान, खार्टूम ही दक्षिण सुदानची राजधानी आणि सर्वात मोठं शहर आहे. तर यापैकी तुम्हाला योग्य विधान ओळखायचं आहे तर याचा आन्सर तुम्ही कमेंट करून कळवा. ऑलमोस्ट सगळी इन्फॉर्मेशन मी दिली आहे, फक्त राजधानी सांगितली नव्हती, तर मॅपमध्ये ऑलरेडी तुम्हाला दिसलेली आहे. तर तुम्ही या क्वेश्चनचा आन्सर जे आहे, करेक्ट जे आन्सर आहे ते कमेंट करून कळवा. पुढं आपण एक चर्चेतले व्यक्ती बघतोय की ज्यांना एक पुरस्कार मिळाला आहे. बांगलादेशचे नोबेल पुरस्कार विजेते प्रोफेसर मोहम्मद युनुस तर यांना वॅटिकन सिटीमध्ये एक पुरस्कार मिळाला. लॅम्प ऑफ पीस ऑफ सेंट फ्रान्सिस तर हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. आता हा पुरस्कार जे व्यक्ती शांततेसाठी म्हणून कार्य करतात तर अशांच्या योगदानासाठी म्हणून हा पुरस्कार दिला जातो. तर इटलीमध्ये वॅटिकन सिटीमध्येच पापला बॅसिलिका ऑफ ॲसिसी तर या एका ऐतिहासिक जागे हा त्यांना पुरस्कार मिळाला. लोकांमध्ये शांतता आणि संवाद वाढवण्याकरता एखाद्या व्यक्तीने केलेल्या विशिष्ट कामासाठी हा पुरस्कार दिला जातो, लॅम्प ऑफ पीस ऑफ सेंट फ्रान्सिस. तर याची सुरुवात 1981 झाली होती आणि पहिला पुरस्कार हा लेच वालेसा यांना देण्यात आला होता. लेच वालेसा एक कामगार नेते होते, पॉलिश होते ते. तर पॉलिश व्यक्तीला हा पहिला 1981 पुरस्कार मिळाला होता, हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. याआधी हा पुरस्कार दलाई लामा, त्यानंतर मिखाईल गोरबाचेव आणि अँजेला मर्केल तर या व्यक्तींनासुद्धा ऑलरेडी हा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे अतिशय इम्पॉर्टंट पुरस्कार जो बांगलादेशचे नोबेल पुरस्कार विजेते प्राध्यापक मोहम्मद युनुस यांना मिळाला. ठीक आहे, तर इटलीमध्येच हे एक छोटंसं असलेलं ठिकाण आहे वॅटिकन सिटी, की जे एक स्वतंत्र इंडिपेंडेंट असा देशच आहे. तिथलचा पूर्ण कारभार हा पोपच्या मार्फत चालतो आहे. तुम्हाला इथं मॅपमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला एक होली प्लेस आहे हे, म्हणजे तिथं सगळ्या व्याप तिथलचा जो शासन आहे तर ते पोपच्या मार्फत चालतं वॅटिकनमधलं. आणि याची जर आपण लांबी वगैरे जर बघितली तर जवळपास 1 किलोमीटरभर लांब, त्यानंतर रुंदी पण त्याची जवळपास 1 किलोमीटरच आहे, 1 किलोमीटरपेक्षा कमीच आहे. तर असं आहे वॅटिकन सिटी, जे की जगातलं सर्वात लहान आणि स्वतंत्र असलेलं शहर आणि देशसुद्धा आहे. ठीक आहे, आणि इटलीचे जे पोप असतात तर त्यांचं एक अधिकृत राहण्याचं निवासस्थान या वॅटिकन सिटीमध्ये आहे. तिथंसुद्धा एक एक चर्च आहे, बॅसिलिका ऑफ सेंट पीटर. तर या चर्चमधले जे पोप असतात ना तर तेच पूर्णपणे या वॅटिकनचा संपूर्ण कारभार बघतात, सरकार तेच चालवतात. तर ही सगळी माहितीसुद्धा तुम्ही अगदी जनरल नॉलेज म्हणून लक्षात ठेवू शकता. पुढं आपण जी न्यूज बघतो आहे तर ती तेलंगणा राज्याशी संबंधित आहे. तेलंगणा राज्याने 2020 हे वर्ष आर्टिफिशियल इंटेलिजन्स इयर म्हणून डिक्लेअर केलेलं आहे 2020 या वर्षाला. तर हा निर्णय कोणत्या राज्याकडून घेण्यात आला? सिम्पल क्वेश्चन येऊ शकतो की 2020 हे वर्ष आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर्ष म्हणून खालीलपैकी कोणत्या राज्याकडून साजरा केला जाईल किंवा घोषणा झालेली आहे? तर ते राज्य म्हणजे तेलंगणा. ठीक आहे, तर संपूर्ण वर्षभरात राज्यामध्ये आता नवनवीन तंत्रज्ञानाशी संबंधित कार्यक्रमाचं आयोजन केलं जाईल. कार्यक्रमाचं तिथं जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे तर त्या रिलेटेड वेगवेगळ्या थीम असलेले कार्यक्रम तिथं राबवली जातील. तर अशा प्रकारचा निर्णय हा तेलंगणा राज्याकडून घेण्यात आला. 2020 हे वर्ष AI इयर म्हणून साजरा केलं जाईल. ठीक आहे, तेलंगणाबद्दल आपण जर बघितलं तर इथं मॅपमध्ये दाखवल्यानुसार त्याच्या बॉर्डर्स वगैरे लक्षात ठेवा की कोणत्या राज्याला लागून आहेत, कारण या रिलेटेडसुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जॉग्राफिकल पॉईंट ऑफ व्ह्यूनी क्वेश्चन बनू शकतात. ओके, त्यानंतर आता आपण पुढं काही युद्ध अभ्यास बघूयात. त्यापैकी एक तो म्हणजे मैत्री. मैत्री 2019 हा भारत आणि थायलंडच्या दरम्यानचा लष्करी सराव आहे, जो की यावर्षी मेघालयमध्ये आयोजित झाला. मेघालयमध्ये सुद्धा उमरोई या ठिकाणी त्याचं आयोजन झालं. 16 ते 29 सप्टेंबर दरम्यानचा हा एक लष्करी सराव होता. इंडियन आर्मी आणि थायलंड आर्मीच्या दरम्यानचा हा एक मिलिटरी एक्सरसाइज. आणि हा जो मैत्री युद्ध अभ्यास आहे ना तर तो ऑलरेडी भारत आणि थायलंडच्या दरम्यान 2006 कंडक्ट केला जातो. तर सगळ्यात पहिल्यांदा 2006 याचं आयोजन झालं होतं, हा मुद्दासुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता.
ठीक आहे. पुढचा जो युद्ध अभ्यास तो म्हणजे हिमविजय. तर हिमविजय हा भारताचे इंडियन आर्मी आणि इंडियन एअरफोर्सच्या दरम्यान आयोजित करण्यात आलेला एक युद्धाभ्यासच होता, जो की चीनच्या सीमेजवळ आपण अरुणाचल प्रदेशमध्ये आयोजित केला होता. यामध्ये 2500 पेक्षा जास्त सैन्य पार्टिसिपेट करणार होता. तर हे काही मुद्दे तुम्ही लक्षात ठेवू शकता. हिमविजय ह्या भारताचीच इंडियन आर्मी आणि इंडियन एअरफोर्स तर या दोघांच्या दरम्यान हा एक युद्धाभ्यास झाला चीनच्या सीमेच्या जवळ, आणि तो अरुणाचल प्रदेशमध्ये झाला. ठीक आहे. आणखीन एक असाच चीनच्या बॉर्डर शेजारीच एक सराव झाला होता, ज्याचं नाव आहे चांगथँग एक्सरसाइज. तर त्याआधी आपण एक इम्पॉर्टंट असा युद्धाभ्यास बघू, तो आहे सिटमॅक्स. तर सिटमॅक्स हा 3 देशांच्या दरम्यानचा एक मेरीटाईम एक्सरसाइज आहे. MEX जे शेवटचं आहे ना, तर ते मेरीटाईम एक्सरसाइजसाठी आहे. आणि यापैकी S आहे सिंगापोरसाठी, I आहे इंडियासाठी, आणि T आहे थायलंडसाठी. तर सिंगापोर, इंडिया आणि थायलंड, तर हा 3 देशांमधला त्रिदेशीय सराव होता, जो पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला आणि जो जवळपास 5 दिवस चालणारा सराव होता, जो की भारतामध्ये आयोजित झाला. भारतामध्ये सुद्धा अंदमान निकोबारच्या पोर्ट ब्लेअर या बंदरावरती त्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तर ही पण गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, याचं आयोजन पोर्ट ब्लेअरवरती झालं होतं. अंदमान निकोबारचं हे एक बेट आहे, ते अंदमानमधलं एक एअरपोर्ट आहे, एकुलते एक एअरपोर्ट आहे. आणि भारत, सिंगापूर आणि थायलंडच्या दरम्यानचा हा सराव, जो की एक मेरीटाईम एक्सरसाइज आहे, म्हणजे नौदल सराव आहे भारताची नेव्ही, म्हणजे इंडियन नेव्हीच्या दरम्यान, त्याचबरोबर रिपब्लिक ऑफ सिंगापूर नेव्ही, त्याला RSN म्हटलं जातं, त्याचबरोबर रॉयल थायलंड नेव्ही, तर RTN यांच्यासोबतचा हा एक सराव होता, एक त्रिदेशीय सराव, जो की पहिल्यांदाच आयोजित झाला. ठीक आहे. पुढं आपण चांगथँग एक्सरसाइज बघतो आहे, जे अगेन भारतामध्येच आयोजित झाली होती आणि ती चीनच्या सीमेला लागून. तर भारताच्या आर्मीकडून हे कंडक्ट करण्यात आलं लद्दाखमध्ये. लद्दाखच्या सुद्धा ईशान्य भागामध्ये भारतीय लष्कराचा एक सराव होता चीनच्या सीमेला लागून. आणि हा खूप उंचीवरती सराव करण्यात आला होता, की ॲक्च्युअल ज्यावेळेस वॉर सिनेरिओ असेल तर त्यावेळेस आपण कशा पद्धतीने टॅकल करणार, कशा पद्धतीने आपली पावलं उचलली जातील, तर याचंच एक प्रशिक्षण म्हणून चीनच्या सीमेच्या जवळ चांगथँग एक्सरसाइज कंडक्ट करण्यात आली, आणि जे की लद्दाखमध्ये, लद्दाखच्या सुद्धा ईशान्य भागामध्ये झाली. ठीक आहे. तर हा भारतीय लष्कराचा सराव होता, ज्यामध्ये भारतीय लष्कराचं सैन्य फक्त इन्क्लूड होतं. मग त्यामध्ये मग आपण मोठे मोठे रणगाडेसुद्धा बघितले टेस्ट करून, त्यानंतर हेलिकॉप्टर्सचा वापर करण्यात आला, त्याचबरोबर काही जे ड्रोन असतात तर त्यांचासुद्धा वापर करण्यात आला. आपला एक T-72 नावाचा टँक आहे, खूप मोठा टँक आहे, तर तो बर्फाळ प्रदेशासाठीच म्हणून डेव्हलप करण्यात आला आहे. तर त्या टँकचंसुद्धा इथं टेस्टिंग करण्यात आलं. तर अशा बऱ्याचशा मोठ्या मोठ्या इक्विपमेंटचा वापर करून हा सराव झालेला आहे, आणि चीनच्या बॉर्डरच्या शेजारी झालेला सराव. तर चांगथँग हे नाव मे बी तुम्हाला चायनीज वाटेल आणि असं वाटू शकतं की मग चीन आणि कुठल्या तरी इतर देशासोबत झाला आहे, तर तसं नाही, चांगथँग हा भारतीय लष्कराचा सराव होता. ठीक आहे. पुढं आपण एक महत्त्वाची योजना बघतो आहे, ती आहे प्रधानमंत्री मातृवंदन योजना, त्याला PMMVY असं म्हटलं जातं, की त्याचे 1 कोटी लाभार्थी झालेले आहेत या योजनेच्या अंतर्गत. आता हा नंबर ऑफकोर्स वाढतच जाईल. हा सप्टेंबरमधला नंबर आहे, तो होता 1,11,200,000 लाभार्थी, मात्र आता तो नंबर भरपूर वाढलेला असणार आहे. यामध्ये आता या योजनेत नेमकं काय केलं जातं याची आपण थोडीशी वैशिष्ट्य जाणून घेऊ. त्याआधी हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, की लाभार्थ्यांमध्ये जे पहिले 5 क्रमांकाचे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आहेत, तर त्यामध्ये मध्य प्रदेश पहिल्या स्थानावरती आहे, त्यानंतर आंध्र प्रदेश, त्यानंतर हिमाचल प्रदेश, दादरा नगर हवेली, आणि 5व्या क्रमांकावरती आहे राजस्थान. तर या योजना राबवण्यामध्ये हे 5 राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश हे टॉप 5 आहेत, अव्वलस्थानी आहेत. तर ही गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे. ओडिशा आणि तेलंगणा या राज्यामध्ये तर ही योजना लागूच केलेली नाही आहे, तर हे सुद्धा मुद्दे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. या योजनेमध्ये आत्तापर्यंत 4,000 कोटी रुपये हे योजनेअंतर्गत खर्च करण्यात आलेत, की ज्याचे 1,11,200,000 एवढे लाभार्थी होते. ठीक आहे. आता ही नेमकी प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना ही नेमकी कशासाठी आहे, तर नावामधून तुम्हाला समजेल की मातृवंदन योजना म्हणजे आईशी संदर्भात असलेली ही एक योजना आहे, ज्या गर्भवती महिला असतील किंवा ज्या महिला की ज्या स्तनपान देणाऱ्या महिला असतील, म्हणजेच लॅक्टिंग मदर ज्या आहेत, म्हणजेच PW आणि LM. PW म्हणजे काय, तर प्रेग्नंट विमेन, आणि LM म्हणजे लॅक्टेटिंग मदर्स. तर लॅक्टेटिंग मदर्स म्हणजे ज्या स्तनपान देणाऱ्या ज्या माता आहेत, तर अशांसाठीची सरकारची एक मुख्य योजना आहे, की ज्या अंतर्गत या महिलांना वार्षिकी 5,000 रुपये हे हप्त्यांच्या मार्फत, 3 हप्त्यांच्या मार्फत दिले जातील. खरं तर 6,000 रुपये दिले जातात, 1,000 जे दिले जातात तर ते एक या योजनेला अधिक प्रोत्साहन मिळावं,
तर त्या लाभार्थ्याच्या सुरक्षा योजना म्हणून त्याला आणखीन 1,000 रुपये दिले जातात. मात्र या योजनेच्या अंतर्गत, या PMMVY च्या अंतर्गत 5,000 रुपये 3 हप्त्यांमध्ये दिले जातात. ठीक आहे, तर ही महत्त्वाची योजना होती. ऑलरेडी तुम्हाला प्रांजली मॅमनेसुद्धा याबद्दल वाचून ठेवा असं सांगितलं होतं. तुमच्यापैकी आता ऐकणारे किती जण आहेत हे आम्हाला माहीत नाही, तर त्यामुळेच मी ही योजना तुम्हाला रिवाईज करून सांगतो आहे. तुम्हाला या योजनेबद्दल जर आणखीन काही मॉडिफाईड इन्फॉर्मेशन माहिती असेल तर नक्की कमेंट करून कळवा. ठीक आहे, आपण पुढं एक दक्षिण आशियामधला सगळ्यात मोठा, दक्षिण पूर्व आशियामधला सगळ्यात मोठा सोलार पॉवर फार्म बघतो आहे, की ज्याचं अनावरण नुकतंच झालेलं आहे. आणि त्याचं अनावरण हे व्हिएतनाममध्ये करण्यात आलं. या सौर ऊर्जा फार्मवरती आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात की याचं अनावरण कोणत्या देशामध्ये झालं आहे. तर व्हिएतनाममध्ये दक्षिण पूर्व आशियामधला सगळ्यात मोठा सोलार पॉवर फार्मचं इनॉग्रेशन झालं, ज्याला डाव टियंग सौर ऊर्जा कॉम्प्लेक्स असं नाव देण्यात आलं आहे, आणि ज्याचं व्हिएतनाममध्ये उद्घाटन झालं. ठीक आहे, तर हे जवळपास 540 हेक्टरच्या क्षेत्रामध्ये पसरलेलं आहे. इमेजमध्ये तुम्हाला दिसत असाल की फार मोठ्या प्रमाणावरती हे पसरलेलं आहे, म्हणजे एक अख्खं बेटच या सौर ऊर्जा फार्मनी झाकलेलं आहे असं दिसून येईल, की ज्याच्या मार्फत दरवर्षी 688 दशलक्ष किलोवॅट इतकी वीज निर्मिती केली जाईल. तर इम्पॉर्टंट आहे, एक मोठ्या प्रमाणावरती वीज निर्मिती केली जाईल. आणि व्हिएतनामकडून एक चांगला निर्णय, किंवा व्हिएतनामचा एक चांगला प्रोजेक्ट आहे. व्हिएतनाम आता नेमकं कुठं, तर साऊथ चायना सीमधला अतिशय इम्पॉर्टंट असलेला देश तो म्हणजे व्हिएतनाम. त्याचे शेजारचे कोणते कोणते देश आहेत हे तुम्ही इथं लक्षात ठेवा, कारण यावरतीसुद्धा आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, पुढं आपण एक चर्चेतले व्यक्ती बघू. खरं तर दोन व्यक्ती आहेत, एक आहेत आपल्या देशातल्या सर्वात तरुण महिला राज्यपाल, आणि दुसरे आहेत आपल्या देशातलेच सर्वात वृद्ध राज्यपाल. तर सर्वात तरुण महिला राज्यपाल कोण, तर त्या आहेत तेलंगणाच्या सध्याच्या राज्यपाल तामिळीसाई, जे की सर्वात तरुण राज्यपाल बनल्यात आपल्या देशामधल्या. त्यांचं वय आहे 58 वर्ष. आणि आंध्र प्रदेश म्हणजे तेलंगणाचा शेजारी, तर या राज्याचे राज्यपाल ते म्हणजे हरिश्चंदन, तर हे सर्वात वृद्ध राज्यपाल बनले, ज्यांचं वय आहे 85 वर्ष. ठीक आहे, तर आकडा सेमच आहे, नंबर सेमच आहेत, 58, त्यालाच उलटं केलं की 85, म्हणजे 85 बनेल. तर 58 आणि 85, तर 58 आहे तमिळीसाई सुंदरराजन यांचं, आणि बिश्वाभूषण हरिचंदन जे आहेत तर त्यांचं आहे 85 इयर ओल्ड, जे की सगळ्यात वयोवृद्ध राज्यपाल बनलेले आहेत आपल्या देशामधले. आपण ओवरऑल जर विचार केला ना, तर सगळ्यात कमी, म्हणजे ती महिला असेल किंवा पुरुष, तर यामध्ये सगळ्यात कमी वयाच्या असताना राज्यपाल बनलेत यंगेस्ट गव्हर्नर, तर ते आहेत स्वराज कौशल, जे की फक्त 37 वर्षाचे होते ज्यावेळेस ते मिझोराम या राज्याचे राज्यपाल बनले होते. 1990 आय गेस 1990-1993 ते राज्यपाल राहिले होते मिझोरामचे. तर स्वराज कौशल, तर हे पण नाव तुम्ही लक्षात ठेवू शकता, कारण आपल्याला थोडंसं कन्फ्युजन स्टेटमेंट विचारलं जाऊ शकतं की असं सर्वात तरुण राज्यपाल म्हणून तामिळीसाई सुंदरराजन हे आता तेलंगणाचे राज्यपाल बनलेत. तर विधान चुकीचं आहे, कारण त्या देशामधल्या यंगेस्ट महिला राज्यपाल आहेत. फक्त राज्यपाल जर आपण विचार केला तर त्या आहेत स्वराज कौशल, की जे मिझोरामचे राज्यपाल होते वयवर्ष 37 असताना, 1990-1993 ते राज्यपाल होते. आणि सगळ्यात वयोवृद्ध राज्यपाल कोण, तर ते आहेत बिश्वाभूषण हरिचंदन, की जे 85 वर्ष वय असताना आंध्र प्रदेशचे राज्यपाल आहेत. ठीक आहे, तर ही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे, जी के रिलेटेड पॉईंटमध्ये आपल्याला क्वेश्चन बनू शकतो, तर एव्हरग्रीन इन्फॉर्मेशन म्हणून तुम्ही याला नोटडाऊन करून ठेवा. सध्या आपण जर विचार केला तर सध्या आपल्या देशामध्ये जेवढे राज्यपाल आहेत त्यापैकी डॉक्टर तमिळीसाई तर या अशा एकमात्र राज्यपाल आहेत की ज्यांचं वय 60 वर्षांपेक्षा कमी आहे. ठीक आहे, तर हा सुद्धा मुद्दा तुम्ही कुठेतरी लक्षात ठेवा, की अशा देशातल्या आत्ता सध्याच्या एकमात्र राज्यपाल ज्यांचं वय 60 वर्षांच्या कमी आहे. ठीक आहे, पुढं आपण असेच एक चर्चेतले व्यक्ती बघूयात, की ज्यांनी एक रेकॉर्ड सेट केला आहे. आता हा नेमका रेकॉर्ड कसा, तर थोडंसं लक्षपूर्वक बघा बरं, कारण कन्फ्युजन मे बी होऊ शकतं. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू तो म्हणजे स्टीव स्मिथ, तर यांनी एक रेकॉर्ड केला आहे की एका पर्टिक्युलर देशाविरुद्ध खेळत असताना सलग 50 पेक्षा जास्त धावा ह्या त्यांनी 10 इनिंग्समध्ये केल्या. आणि हे मी कसोटी संदर्भात बोलतो आहे. ठीक आहे, तर इंग्लंड हा असा एक देश ठरला आहे की ज्या देशाविरुद्ध त्यांनी मागील सलग 10 सामन्यांमध्ये 50 पेक्षा जास्त धावा कंप्लीट करत आला, म्हणजे प्रत्येक मॅचमध्ये तो 50+ रन बनवतो आहे. तर असा रेकॉर्ड हा स्टीव स्मिथनी केला आहे, कसोटीमधला हा रेकॉर्ड आहे. याआधी हा रेकॉर्ड हा इंजमाम उलहकचा होता, तुम्हाला आठवत असेल आपल्या शेजाऱ्याचा तो कॅप्टन होता, आता सध्या तो मुल्ला झाला तिथलचा.
तर त्यांनी सलग 9 वेळेस 50 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. इंग्लंडविरुद्धच त्यांनी ही कामगिरी केली होती आणि आता अगेन स्टीव स्मिथनी ही कामगिरी इंग्लंडविरुद्धच केली आहे. कसोटीमध्ये मागील 10 मॅचेसमध्ये प्रत्येक मॅचमध्ये 50+ त्याच्या धावा आहेत आणि अशी कामगिरी करणारा स्टीव स्मिथ हा आता एक नवीन रेकॉर्ड करतो आहे. तर ही काही इम्पॉर्टंट माहिती आहे, आपल्याला यावरतीसुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. इंजमामनी ही कामगिरी 2001 ते 2006 या दरम्यान केली होती आणि अशीच कामगिरी आता स्टीव स्मिथनीसुद्धा केली आहे. मागील किंवा सलग 10 सामन्यांमध्ये 50 पेक्षा जास्त धावा करणारा आणि तेही एकाच देशाविरुद्ध, ठीक आहे. म्हणजे असं सलग तो 10 मॅचेस हा इंग्लंडविरुद्धच खेळला आहे असं नाही, मध्ये आधी कोणतेही देश असतील तर त्या देशाविरुद्ध त्यांनी मे बी 50 केली आहे नाही केली आहे तर ते कन्सिडर न करता आपण फक्त एक देश जर बघितला तर इंग्लंडविरुद्ध खेळताना मागच्या 10 मॅचेस किंवा 10 इनिंग्समध्ये त्यांनी प्रत्येक इनिंगमध्ये 50+ रन केलेत, ठीक आहे. पुढं आपण एक महत्त्वाचे व्यक्ती बघतोय की जे आता सध्या आपल्या देशाचे एअर मार्शल आहेत, RKS भदौरिया. तर हे आपल्या वायुदलाचे नवे एअर मार्शल बनलेत. एअर मार्शल म्हणजे वायुदलामधलं किंवा हवाई दलामधलं सगळ्यात प्रमुख असं पद की ज्या पदावरती आता सध्या RKS भदौरिया आहेत. याआधीचे जे होते तर ते 30 सप्टेंबर रोजी निवृत्त झाले, ते होते BL धनोआ. तर माजी जे एअर मार्शल होते तर त्यांचं नाव पण तुम्ही लक्षात ठेवा, BL धनोआ, की ज्यांची जागा आता RKS भदौरिया घेतील. RKS भदौरिया यांच्याबद्दल सांगायचं झालं तर फ्रान्सबरोबर जी आपण राफेल विमानाची जी डील केली आहे ना, किंवा तो जो व्यवहार झाला आहे, तर यामध्ये सुद्धा त्यांची एक महत्त्वाची भूमिका आहे. 1980 साली ते फायटर पायलट म्हणून एअरफोर्समध्ये रुजू झाले होते आणि त्यानंतर आत्तापासून जवळपास 4,250 तासांपेक्षा जास्त वेळा त्यांनी उड्डाण घेतलेलं आहे. म्हणजे फ्लाईट टेक ऑफ जवळपास 4,250 तासांपेक्षा जास्त वेळेचा आहे त्यांच्याकडे अनुभव. त्यांनी फायटर चालवले आहेत, त्याचबरोबर ट्रान्सपोर्ट विमानसुद्धा चालवलं आहे, जगवार चालवलं आहे, तर अशा वेगवेगळ्या 26 प्रकारांमध्ये ते एक्सपर्ट आहेत. तर असे RKS भदौरिया जे की आत्ता सध्या आपल्या देशाचे नवीन एअर मार्शल बनलेत, ठीक आहे. माझा तुम्हाला अगदी सिम्पल क्वेश्चन आहे की रिसेंटलीच आपल्या देशाचे लष्कर प्रमुखसुद्धा बदललेत तर ते कोण आणि कितवे, तर हे तुम्हाला नाव कमेंट करून कळवायचं आहे, ठीक आहे. जर माहिती असेल तर नक्की कमेंट करून कळवा आपल्या देशाचे लष्कर प्रमुख कोण. आणि आपल्यासाठी तर खूप अभिमानाची गोष्ट आहे, मी तुम्हाला हिंटसुद्धा देतो की ते पुण्यामधल्या ज्ञान प्रबोधिनीचे विद्यार्थी आहेत. तर आता तरी तुम्हाला त्यांचं नाव समजेल, नक्की कमेंट करून कळवा, ठीक आहे. पुढं आपण एक पुरस्कार बघूयात. हा पुरस्कार उषा खन्ना यांना मिळाला आहे, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2019 साठीचा, जो की उषा खन्ना यांना मिळाला. उषा खन्ना यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्या एक संगीतकार आहेत, म्हणजे महिला आणि संगीतकार ही फील्ड फार कमी महिलांची आहे, तर त्या एक महिला संगीतकार आणि वय वर्ष 77 असताना त्यांना सध्या हा ज्ञानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मिळाला. ज्यावेळेस त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांचं पदार्पण केलं होतं तर त्यांचा जो पहिला मूव्ही होता की ज्या मूवीसाठी त्यांनी संगीतकार म्हणून कार्य केलं, तर तो मूव्ही होता दिल देके देखो. त्या मूवीमधली बरीचशी गाणी ही हिट झालेली आहेत. उषा खन्ना यांनी दिल देकेसह बऱ्याचशा आणखीन फेमस मूवीज केल्या, जसं की शबनम, सौतन, साजन बिना सुहागन, तर अशा भरपूर मूवीज त्यांनी केल्या ज्यामध्ये त्यांनी संगीत दिलेलं आहे. आता टू बी फ्रँक, ह्या सगळ्या मूवीज ह्या माझ्या जनरेशनवाल्या नाही आहेत, माझी याच्यानंतरची जनरेशन आहे, म्हणजे तुमच्यासोबतची जनरेशन. तर ह्या मूवीजबद्दल मला आयडिया नाही आहे, मात्र यामध्ये जी गाणी आहेत ना तर त्यांचा उल्लेख भरपूर वेळेस घरामध्ये झालेला आहे, जसं की पल भर के लिए कोई हमे, त्यानंतर तेरी गलियों में ना रखेंगे कदम, छोडो कल की बातें. तर ही सगळी जी फेमस गाणी आहेत तर त्यांना म्युझिक देण्याचं काम हे उषा खन्नांनी केलं आहे. तर त्यांचा जे आत्तापर्यंतची जी कारकीर्द आहे, जवळपास 1959 ती सुरू झाली होती, तर त्यांनी 6 दशके हे आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये योगदान दिलं आहे. तर म्हणून त्यांच्या या कार्यासाठी त्यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, ठीक आहे. आणि 2003 जो मूव्ही आला होता दिल परदेसी हो गया, तर या मूवीसाठी त्यांनी जे गाणं संगीत जे दिलं आहे तर ते त्यांचा आत्तापर्यंतचा शेवटचा चित्रपट ठरला आहे, ठीक आहे. आपण जर गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराबद्दल जाणून घेतलं तर याची सुरुवात ही 1993 झाली होती. जे गायन किंवा संगीत क्षेत्रामध्ये जे योगदान देतात तर अशा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. त्यामध्ये मग राम लक्ष्मण यांनासुद्धा हा पुरस्कार मिळाला आहे, उत्तम सिंग यांना मिळाला आहे, प्रभाकर जोग, त्यानंतर गायिका पुष्पा पागधरे, कृष्णा कल्ले, तर अशा व्यक्तींना हा पुरस्कार ऑलरेडी मिळाला आहे. या पुरस्कारामध्ये सध्या आपण जर स्वरूप बघितलं तर 5 लाख रुपये, त्यानंतर मानपत्र, सन्मानचिन्ह, तर अशा काही गोष्टी दिल्या जातात. आणि हा जो पुरस्कार आहे तर हा आपल्या राज्य सरकारचे जे
जे सांस्कृतिक कार्यमंत्री असतात ना, तर त्यांच्याकडून एक समिती गठीत केली जाते ज्याचे अध्यक्ष हे सांस्कृतिक कार्यमंत्री असतात. तर या निवड समितीच्या मार्फत पुरस्काराची त्या व्यक्तीची निवड केली जाते. तर हा सुद्धा मुद्दा तुम्ही कुठेतरी लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. तर आय होप आजच्या लेक्चरमधून बरीचशी नवीन इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली असणार आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की अगदी बारीक सारी गोष्टींचा विचार करून हे लेक्चर बनवलेलं असतं. आयोगामार्फत कसाही क्वेश्चन विचारला तर तो तुम्हाला अटेम करता यावा, तर हा त्यामागचा उद्देश असतो. तर नक्कीच तुम्ही याला अगदी शांतपणे बघत चला. तुम्ही जर लेक्चरच्या दरम्यान काही गोष्टी जर लिहून घेत असाल तर तसं करू नका. लिहून घेण्याऐवजी फक्त तुम्ही जर लक्ष देऊन ऐकलं आणि वाटलं तर तुम्ही स्पीड वाढवून सुद्धा हे लेक्चर ऐकू शकता. म्हणजे त्याचा स्पीड वाढवण्याचा सुद्धा ऑप्शन असतो यूट्यूबमध्ये. तर या काही गोष्टींमध्ये तुमचा वेळसुद्धा वाचेल. त्याचबरोबर तुम्ही या लेक्चरला एकच्या ऐवजी दोन वेळेस बघत चला, सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहतील, ठीक आहे. आणि जाता आता मी तुम्हाला आणखीन एकदा आठवण करून देतो की विजन स्टडीवरती टेस्ट सिरीज या बॅचचे ॲडमिशन्स ओपन आहेत. या टेस्ट सिरीज विषयानुसार आहेत. जे विद्यार्थी इंटरेस्ट आहेत आणि ज्यांना प्रॅक्टिस करायचे तर अशाने नक्कीच या बॅचमध्ये ॲडमिशन घ्या. मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की सध्या जे दिवस राहिले तर यामध्ये एक रोज टार्गेट सेट केलं पाहिजे की मी रोज 100 क्वेश्चन सॉल्व करणार, 200 क्वेश्चन सॉल्व करणार किंवा काय असेल ते 50 क्वेश्चन सॉल्व करणार. मात्र तो नंबर तुम्ही अचीव करायला पाहिजे. रोज जर तुम्ही तो नंबर अचीव केला, त्यामध्ये जर वाढ करत गेला तर नक्कीच एक कॉन्फिडन्स वाढेल. कारण कसं असतं, कॉन्फिडन्स ही गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट करून दाखवतो त्यानंतर कॉन्फिडन्स आपला वाढत जातो. म्हणजे जर आज काही ठरवलं तुम्ही काम आणि ज्यावेळेस ते तुम्ही पूर्ण करता, वेळेत ज्यावेळेस तुम्ही ते पूर्ण करता, त्यावेळेसच तुमच्या मनामध्ये एक कॉन्फिडन्स येतो की ही गोष्ट मला आता जमेल. तर तसंच ह्या क्वेश्चनचं पण आहे की जेवढी तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल, रोजचे टार्गेट अचीव करत चालाल, तेवढा तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स वाढेल, ठीक आहे. आणि या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला ऑलरेडी एक वेळापत्रकसुद्धा मिळतं, त्यामुळे तुम्हालासुद्धा माहिती असतं की कोणती टेस्ट कधी होणार आहे किंवा ऑलरेडी अवेलेबल टेस्ट कुठल्या कुठल्या आहेत. तर त्यानुसार स्वतः तुम्ही ठरवू शकता की मी आज बसल्यावरती भूगोलाच्या एक धड्याची टेस्ट सॉल्व करेल, इतिहासाची एका धड्याची, अर्थशास्त्राची. तर अशा पद्धतीने तुमचा अभ्याससुद्धा चांगल्या पद्धतीने होईल, ठीक आहे. आणि ऑलरेडी ज्या विद्यार्थ्यांनी या टेस्ट सिरीजमध्ये ॲडमिशन घेतलं आहे तर असे हजारो विद्यार्थी आहेत, ऑलरेडी ते प्रॅक्टिसच करत आहेत. तर जर तुम्ही पाठीमागं असाल तर तुमचा दोष आहे त्यामध्ये, तुम्हीच अभ्यासामध्ये कुठेतरी पाठीमागं राहाल, ठीक आहे. तर असं होऊ देऊ नका, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. तर आमच्याच नाही मात्र तुम्ही इतर कुठल्याही टेस्ट सिरीज लावू शकता. तर यासोबतच आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. भेटूयात नेक्स्ट इंटरेस्टिंग लेक्चर्समध्ये. जाता आता हा एक मोटिवेशनल कोट तुम्हाला सगळ्यांसाठी, याचं इम्प्लिमेंटेशन करा. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आता visionstudy.in मुळे अगदी माफक दरात MPSC चा अभ्यास करणे शक्य झाले आहे. मी ऍडमिशन घेतले, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी visionstudy.in च्या संकेतस्थळावर भेट द्या. प्लीज विजिट visionstudy.in.